नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड लासलगाव मुंबई सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक डिसेंबर दोन हजार बावीसचे कांदा बाजार बाव। भाव मित्रांनो आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये लासलगाव येथील भाव पाहिले होते लासलगाव येथील सरासरी कांद्याचे भाव सकाळी खूप कमी होते तर त्यामध्ये थोडीशी सुधारणा आहे आणि कर्नाटक येथील महत्त्वाचा कांदा मार्केट बेंगलोर येथेही आज महाराष्ट्रातील कांदा भावामध्ये सुधारणा ही पावयास मिळालेलं आहे तर कोणत्या मार्केटमध्ये आज कांद्याचे काय बाजारभाव निघालेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा सुरात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहेत तर टॉप क्वालिटीचा एका लॉट एक हजार दोनशे अडुसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे लाल कांदा सरासरी दोन हजार तीनशे अकरा थी रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर टॉप क्वालिटीचा एक अर्धा लॉट दोन हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुंबई येथे सत्त्याण्णव कांदा गाड्यांची अवकाज आहे फुल बॉम्पर साईज कांद्याचे एक दोन लॉट एक हजार चारशेत एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर क्वालिटीचे मोठे साईज कांदे एक हजार दोनशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटी कांदे नऊशेत एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन क्वालिटी कांदे सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे एक रुपे 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 दोन लॉट एक हजार सहाशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्याल दोन नंबर क्वालिटी कांदे एक हजार ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेंगलोरचा सफेद कांदा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत एक दोन लॉट विकले तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुजरातचा डार्क कलर कांदा पाचशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे एकशे पंच्याऐंशी कांदा गाड्यांची आवक आहे सोलापूर येथे आवक आज वाढलेली आहे नवीन कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार दोनशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोकल साईज कांदा एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला कोल्टा कांदा एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ट एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली चिंगळी नऊशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जुना कांदा तीनशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत जास्त जास्त आज सोलापूर येथे विकला आहे तर पांढरा कांदा पाचशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आवक आज कमी झालेली आहे पस्तीस हजार आठशे शहात्तर कांदा गोन्यांची आवक आज बेंगलोर येथे आहे महाराष्ट्रातील कांद्याचे एकदम लॉट दोन हजार तीनशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नगर जिल्ह्यातील बेस्ट क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नॉर्मल कांदे एक हजार ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नाशिक जिल्ह्यात जिल्ह्यातील कांदे एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जोडसोपडा पाचशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला मित्रांनो बेंगलोर येथे आज महाराष्ट्रातील कांदा भावामध्ये दोनशे रुपयांची सुधारणा क्विंटल मागे झालेली आहे पण आवक कमी झालेली आहे तर मित्रांनो नवीन कांद्याच्या शंभर ट्रकची आवक आहे विजापूरचा माल एक हजार ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गदकचा माल पाचशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आंध्राचा माल पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर इथे विकला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत आल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा